माऊली, गेल्या काही दिवसात पालखी आणि वारीचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील. कोणाच्या बरं ओढीने हे वारकरी तहान भूक विसरून ऊन पावसाची पर्वा न करता शेकडो कोसांचे अंतर अनवानी चालत जात असतील. वारी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूच आहे. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ज्येष्ठ महिना सुरू होताच वेड लागतात ते आषाढी वारीचे. मागील 800 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र टाळ आणि मृदुंगाने दुमदुमून जातो तो याच वारीने. पंढरपूरच्या विठू रखुमाईच्या भेटीच्या ओढीने ही मंडळी अनवानी तहान भूक विसरून सलग 21 दिवस धावतात. महाराष्ट्राचं सांस्कृतिक सौंदर्य जपत ही वारी वर्षानुवर्ष पंढरपूरला जाते. दरवर्षी न चुकता आपल्या लाडक्या विठू रखुमाईचे डोळे भरून दर्शन घेणे ही खऱ्या वारकऱ्याची ओळख. खांद्यावर भगवी पताका घेऊन ऊन पाऊस कशाचीही काळजी न करता वारकरी पांडुरंगाच्या ओढीने पंढरपूरला निघतात. आळंदीवरून संत ज्ञानेश्वर आणि देहू येथून संत तुकारामांच्या पादुका घेऊन ही मंडळी पंढरपूरला जाते. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक सणच आहे. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. वयाची 90 ओलांडलेला वारकरीसुद्धा विठ्ठलाच्या ओढीने धावताना दिसतो. तुळशी रुंदावून डोक्यावर घेऊन आनंदाने दिंड्या पताका नाचवत ही वारी निघाली त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी.